वर्ध्यात कर्मचाऱ्यांना जाण्यास मोकळं सोडल्यानं जिनिंग प्रेसिंगचे मालक विपिन अग्रवाल यांना 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. कंपनीत किंवा आस्थापनात काम करणाऱ्या मजुरांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मालकानं करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र या आदेशाची जिनिंग प्रेसिंग व्यवस्थापनानं पायमल्ली केल्यानं त्यांना दंड ठोठावण्यात आलाय. तर सर्व मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. काल सेलू तालुक्यात निवारागृह तपासणीकरिता गेले होते. तर तिथे त्यांना 4 मजूर दिसून आले. त्या मजुरांची चौकशी करत्यादरम्यान त्यांना आढळलं की सदर मजूर हे जगदंबा जिनिंग प्रेसिंग जी आहे ज्याचे मालक विपिन अग्रवाल आहे आर्वीमधील, ते तिथले मजूर असल्याचे दिसले. त्यांनी त्या मजुरांची विचारपूस केली असता त्यांना आढळलं की सदर मजूर आर्वीवरून पायी पायी चालत आपल्या गावाला छत्तीसगड MP साईडला चालले होते. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले की सदर कंपनीवर तात्काळ दंड ठोकावा व सदर जे मजूर आहे त्यांना तात्काळ संबंधित कंपनीने परतण्याची कारवाई करावी व त्यांची राहण्याची व्यवस्था करावी. या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेशित केल्यानुसार व त्यांचे जे वेगवेगळे आदेश आहेत त्यानुसार आपण सदर कंपनीला दंड ठोकावलेला आहे. सोबतच त्यांना त्यांचे जे मजूर आहेत त्यांनासुद्धा सेलू तहसीलदार यांच्याशी संपर्क करून तात्काळ परत घेऊन त्यांच्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यास आपण आदेश केलेला आहे.